नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. गेल्या काही काळात आपण अनेक सेलिब्रिटींचे संसार तुटताना पाहिले. असाच बॉलिवूडमध्ये अजून एक संसार तुटलाय आणि जे की धक्कादायकच म्हणावं लागेल. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटानंतर आता अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान सचदेव यांचाही घटस्फोट होणार आहे. मुंबईच्या फॅमिली कोर्ट बाहेर त्यांना पाहिलं गेलं आणि सूत्रांकडून देखील माहिती मिळाली की यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलाय. खान कुटुंबात अरबाज नंतर सोहेलचा घटस्फोट हा खान कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी देखील एक धक्काच आहे. जाणून घेऊयात काय आहे यांच्या घटस्फोटामागचं नेमकं कारण. लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट घेणारी ही जोडी एकेकाळी एकमेकांच्या अखंड प्रेमात होती. त्यांची लव्ह स्टोरी देखील पूर्ण फिल्मी आहे. मीडिया रिपोर्टनुसार सीमा सचदेव आणि सोहेल खान यांची पहिली भेट चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या एंगेजमेंटमध्ये झाली होती. खरं तर सीमा खान त्यावेळी दिल्लीची रहिवासी होती, जी मुंबईत फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी आली होती. तर सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेलही चित्रपटसृष्टीत ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात होता. त्यांच्या भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि लवकरच या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण या दोघांमध्ये वाढणारी ही जवळीक सीमाच्या घरच्यांना मान्य नव्हती. पण या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलंच होतं. सीमा तिचं घर सोडून सोहेलकडे आली आणि त्यांनी थेट सलीम खान यांना लग्न करण्याविषयी सांगितलं. मीडिया रिपोर्टनुसार सोहेल खान आणि सीमा खान यांनी रात्री 3:30 सुमारास एकमेकांशी लग्न केलं होतं. सोहेल खानच्या लग्नात त्याच्या मित्रांनी खूप मदत केली असंही म्हटलं जातं. कारण रात्री 3:30 सोहेल खानच्या मित्रांनी एका मौलवीला उचलून आणलं आणि या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. ज्या दिवशी सोहेल खानने सीमा खानशी लग्न केलं त्याच दिवशी त्याचा पहिला दिग्दर्शकीय चित्रपट प्यार किया तो डरना क्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अशी होती त्यांची लव्ह स्टोरी. पण आता 24 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कोणतीच गोष्ट अचानक होत नाही, त्याची सुरुवात खूप आधीच झालेली असते. या दोघांच्या नात्यात दुरावा काही वर्षांपूर्वीच निर्माण झाला होता आणि याचं कारण म्हणजे सोहेलचं नाव जेव्हा अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत जोडलं गेलं तेव्हा त्या दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यानंतर सीमा खानने घर सोडल्याचं म्हटलं जातं. खरं तर सेलिब्रिटी क्रिकेट लीग दरम्यान हुमा कुरेशीची सोहेलशी भेट झाली होती. सोहेलने हुमाला त्याच्या क्रिकेट टीम मुंबई हिरोजची ब्रँड अम्बॅसेडर बनवलं होतं. हुमा कुरेशी आणि सोहेल खानला एकत्र पाहताच सर्वत्र चर्चा रंगू लागल्या होत्या. काही दिवसांनी त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या. सीमा हिने देखील एका कार्यक्रमात याचा खुलासा केला होता की ती 6 वर्षांपासून सोहेलपासून विभक्त राहते. सलमान खानने देखील या दोघांचा संसार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण दुर्दैवाने ते सर्व निष्फळ ठरले. या दोघांनीही घटस्फोटाचं नेमकं कारण सांगितलं नसलं तरी लवकरच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान सलमान खान अविवाहित. अरबाज खानच्या घटस्फोटानंतर सोहेलचा घटस्फोट पाहिल्यावर खान कुटुंबाला वैवाहिक सुखच नाही असं म्हणावं लागेल. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.